श्री लक्ष्मी सोशल फाउंडेशन अमोल नानासाहेब महाले यांच्या वतीने आर्यवरत क्लब हाऊस महाले फार्म सिडको येथे मार्ग आनंदमय जीवनाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी स्वामी श्री कंठानंदजी यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून जीवनाच्या आनंददायी मार्गाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुण पिढी ही एक ना अनेक कारणांनी ताणतणावाखाली असते. यातून कशा प्रकारे आपण मार्ग काढून हे आनंददायी जीवन जगू शकतो याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. स्वामी श्रीकंठानंद हे अंजनेरी त्र्यंबकेश्वर पेलगेवाडी नाशिक येथे असलेल्या श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान विवेकानंद ध्यान योग केंद्राचे अध्यक्ष आहे. श्री लक्ष्मी सोशल फाउंडेशन अमोल नानासाहेब महाले यांच्या व्यसनमुक्ती, वृक्ष संवर्धन, रस्ते सुरक्षा यांसारखे अनेक सामाजिक उपक्रमात मोठा सहभाग देखील आहे. त्यातच एक भाग म्हणून नागरिकांचा आणि तरुण पिढीने आपले जीवन हे आनंददायी कशा प्रकारे जगावे यासाठी लक्ष्मी सोशल फाउंडेशन अमोल नानासाहेब महाले यांनी श्री कंठानंदजी यांचे मार्ग आनंदमय जीवनाचा हे व्याख्यान आयोजित केले होते. अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. की हा सम्मान नंतर अपमानामध्ये सुद्धा कन्वर्ट होणार आहे, तर ज्यावेळेस अपमान होईल तर तो सुद्धा आपल्याला खूप स्थिरपणे बघता आला पाहिजे. प्रभू रामचंद्रांचं वर्णन आहे, प्रसन्नता या नगत अभिषेकत तथा न ममलो वनवास दुःखत मुखांबुज श्री रघुनंदनस्य मे सदास्तु सा मंजुल मंगल प्रदा. कि माझे प्रभू रामचंद्र कसे आहेत, ज्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक होणार त्यावेळेस ते उत्तेजित नाही. 31 डिसेंबरची रात्र ही आनंदाची रात्र नसते, ही उत्तेजनेची रात्र असते. उत्तेजना खूप जास्त असते त्यावेळेस. एक वर्ष असं होतं की एका रात्री एका रोडवर 12-13 ऍक्सिडेंट झाले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी कधी ऍक्सिडेंट झालेले तुम्ही ऐकले? गुढीपाडव्यामुळे एरवी नाही, तुलना करा तुम्ही. 31 डिसेंबर याला प्रमोशन कोणी केलेलं, याचं प्रमोशन बाजाराने केलेलं आहे. गुढीपाडव्याची जी परंपरा ही कोणी सुरू केलेली आहे? ऋषी मुनींनी. ते तुमचे हितचिंतक आहेत. ऋषी मुनी तुमचे हितचिंतक आहेत, बाजार तुमचा हितचिंतक नाही. जसं तुम्ही 10वीची परीक्षा जरी पास झाला किंवा एखादं छोटस जरी यश प्राप्त झालं, म्हणजे आजच्या युगात जर प्रभू रामचंद्र असते तर त्यांना व्हॉट्सअपवर बरेचसे मेसेज आले असते की कॉंग्रॅच्युलेशन्स राम, यू आर सिलेक्टेड ॲज किंग, असे मेसेजेस आले असते. फेसबुकवर बरेचसे मेसेजेस आले असते. एखाद्या वेळेस होऊ शकतं की सर्व्हरच पूर्ण ते सिस्टमच कोलॅप्स झाली असती. असं होतं ना की ज्या दिवशी खूप मेसेजेस येतात सिस्टम सुद्धा कोलॅप्स होण्याची शक्यता असते. पण सिस्टम कोलॅप्स झाली तरी राग कोलॅप्स होत नाही. मनुष्य प्रशंसेने सुद्धा कोलॅप्स होतो, एक लक्षात ठेवा. खूप आनंदाचा सुद्धा झटका येत असतो, म्हणजे उत्तेजनेचा झटका येत असतो. जसं दुःखामुळे तो डिप्रेशन मध्ये जातो, पण प्रभू रामचंद्र प्रसन्नताम या नगत अभिषेकत तथा न ममलो वनवास दुःखत. आज आपण आर्यवर्त क्लब हाऊस येथे श्रीलक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून रामकृष्ण मिशनचे श्री कंठानंद स्वामी यांचं आनंदी जीवनाबद्दल, आनंदी जीवनाच्या मार्गदर्शनाबद्दल एक लेक्चर ठेवलेलं होतं. आज आपण आर्यवर्त क्लब हाऊस येथे रामकृष्ण मिशनचे श्री कंठानंद स्वामीजी यांच्या माध्यमातून मार्ग आनंदमय जीवनाचा याच्याबद्दल व्याख्यान ठेवलेलं होतं. आजकालची जी युवा पिढी आहे जी डिप्रेशनमध्ये जाते समाज माध्यमांच्या प्रभावामुळे किंवा इतर ताणतणावामुळे, त्याच्याबद्दल गुरुजींनी आज महाराजांनी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच श्रीलक्ष्मी सोशल फाउंडेशनचं वृक्ष संवर्धन, रस्ते सुरक्षा व व्यसनमुक्ती याच्यासाठी कार्य नेहमीच चालू असतं. तसंच नाशिक शहरात व प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या असेल त्याचाही पाठपुरावा नेहमी श्रीलक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून घेतला जातो. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक.